नमस्कार मित्रांनो, मी आकाश पेद्रे आपलं यूट्यूब चॅनल आकाश पेद्रे क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते. तर मित्रांनो, कालच आपण एक सिनेमॅटिक बर्थडे बॅनरचा व्हिडिओ टाकला होता. तर त्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर यूज केलं होतं. तर त्या पद्धतीचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं त्याबद्दलची माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि त्यासोबतच जे काही कलर चेंज आहेत किंवा चेहऱ्याचा जो काही स्मूथनेस करायचा आहे किंवा ऑइल पेंटसारखे इफेक्ट द्यायचे तर त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे आणि शॉर्टपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून मी सांगितलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं त्याबद्दलची माहिती देणार आहे. तर हे पद्धतीचं स्ट्रक्चर आपण काल एक बर्थडे बॅनर टाकलं होतं तर त्यामध्ये यूज केलं होतं. तर ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर कसं करायचं तीन फोटोचं तर त्याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या तीन फोटो लागतील. तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या तीन फोटो सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीच्या तीन फोटो आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर या ठिकाणी चेहरा तुम्ही पाहू शकता नॉर्मल आहे, कुठलाही ऑइल पेंटसारखा इफेक्ट वगैरे काही दिसत नाही, काही नाही, म्हणजे नॉर्मल इमेज जसे असतात त्या पद्धतीचे आहेत. तर आता आपल्याला हे तयार करण्यासाठी प्रथम पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर मी या ठिकाणी पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करतो. तर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे आणि त्यानंतर इथून ऑल फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करून हे जे बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शन दिलेलं आहे ह्या बॅकग्राऊंडमध्ये क्लिक करायचे. आणि या ठिकाणी जे ब्लॅकवालं बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तर साईज कुठलीच हलवायची नाही, काय नाही, जी नॉर्मल साईज असते स्क्वेअरची ती साईज आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आणि यानंतर तुमचे जे काही फोटो ज्या फोल्डरमध्ये असतील त्या फोल्डरवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तिन्ही फोटो तुम्हाला एकसाथ सर्व सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि आता ॲडसुद्धा करतो. तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्या तिन्ही फोटो आलेले आहेत. तर आता ह्या फोटो आपल्याला अशा पद्धतीनं तुम्हाला जशा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी क्रॉप करू शकता. तर त्यासाठी पहिली इमेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर क्रॉपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जशी इमेज पाहिजे म्हणजे जेवढी तुम्ही यूज करणार आहात तेवढी तुम्हाला क्रॉप करून द्यायची आहे. तर मी ज्या पद्धतीनं करतो आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला क्रॉप करायचे, म्हणजे तुम्हाला जेवढा अँगल पाहिजे असेल तुम्ही तेवढा सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर सिम्पली डनच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर ह्या पद्धतीनं तुमची पहिली इमेज या ठिकाणी क्रॉप झालेली आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं क्रॉप करायचे आहे. तर तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून क्रॉप करू शकता. तर ह्या पद्धतीनं करायचं तुम्हाला असंच. तर मी आता तिसरीसुद्धा करून घेतो आहे. तर ह्या पद्धतीनं अलग अलग अँगलचा फोटो तुम्हाला ज्या पद्धतीत पाहिजे तुम्ही त्या पद्धतीमध्ये क्रॉप करून घेऊ शकता. तर आपल्या तिन्ही फोटो या ठिकाणी क्रॉप झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर ह्या अँगलमध्ये आपल्याला अशा पद्धतीने सेट करायचे आहेत जे की आपल्याला परत क्रॉप करतेवेळेस एका जागी येणार नाहीत ह्या पद्धतीनं. तर ह्यासारखं करायचं आहे आणि त्यानंतर पहिली इमेज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जो एच डी आर नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्या एच डी आरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आता फक्त चेहरा पहा मित्रांनो, आधी कसा दिसत होता आणि आपण एच डी आर इफेक्ट अप्लाय केल्याच्यानंतर कसा दिसतो आहे. थोडंसं सॅच्युरेशन वाढवायचं आपल्याला आणि फेडचं ऑप्शनसुद्धा थोडंसं इन्क्रीज करायचं आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला इमेज करून घ्यायच्यात. हे पहा मित्रांनो, आता आपला चेहरा कसा दिसतो आहे बघा. तर सर्वच इमेजचं मी सांगेल तुम्हाला. तर तुम्हाला समजत नसेल एच डी आर इफेक्ट किती अप्लाय होते ते, तर तुम्ही या ठिकाणी ह्याचं एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि परत आपण एच डी आर इफेक्ट दिल्याच्यानंतर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून चेक करू शकता की ऑइल पेंट दिल्याच्यानंतर आपली इमेज कशी दिसते ती. त्यानंतर परत आपल्याला एच डी आर ऑप्शन जेव्हा क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणून या पद्धतीनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. तर तुमची इमेज ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला जितकं ऑइली फेस पाहिजे असेल तेवढा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी स्पेशल ऑप्शन दिलेलं आहे ऑइल पेंटचं, पण आपल्याला ते यूज करायचं नाही आहे. तर आपण एच डी आरमधूनच जे काही चेहरा असेल तो क्लीन आणि थोडंसं ऑइली ऑइली करून घेतो. तर या पद्धतीनं आपल्याला सेटिंग करायचं आहे. तर जसं म्हणलं होतं त्या पद्धतीनं तुम्ही स्क्रीनशॉट काढून चेक करू शकता आपला किती कलर चेंज होते काय नाही ते. त्यानंतर ह्या पद्धतीनं सेटिंग आपल्याला चेंज करायच्या आहेत, प्रत्येक इमेजचं त्याच पद्धतीनं करायचं आहे. तर तिन्ही फोटो आपल्या या ठिकाणी ॲड झालेले आहेत मित्रांनो. तर ह्या पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. मी जसं आधी म्हणलं होतं तुम्हाला त्या अँगलमध्ये बरोबर ठेवायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर सिम्पली डन करून घ्यायचं या ठिकाणी. आणि त्यानंतर इकडं थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे, ड्रॉ टूल्सवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपली इमेज सेव्ह करायची आहे. तर आपण जी पिक्सआर्टमध्ये डिझाईन सेव्ह केली होती तर ती या ठिकाणी आहे. तर ह्याची क्वालिटी बघा मित्रांनो, 384 KB ची आहे.
फक्त, तर ही आपण पिक्सल लॅबमधून कशी इन्क्रीज करायची त्याची माहिती तुम्हाला पुढं देणार आहे मी। तर या ठिकाणी तुम्ही जे सेव्ह केलेली इमेज होती ती इमेज आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनवरती ओपन करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल। त्यानंतर हे वरचे प्लसचं आयकॉन दिले ह्या आयकॉनवर क्लिक करायचं, त्यानंतर फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आणि या ठिकाणाहून जे पिक्सआर्टमधून आपण डिझाईन सेव्ह केली होती ते डिझाईन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तर ही डिझाईन सिलेक्ट करते वेळेस खालचा जो काय थोडासा पार्ट असेल तो बरोबर अँगलमध्ये घेऊन आपल्याला या ठिकाणाहून इरेज करायचा आहे। तर या पद्धतीनं, तर या ठिकाणी असं झाल्याच्या नंतर हे जे चार नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला डबल सर्कलचं, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून ट्रान्सपरंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ही इमेज ट्रान्सपरंटमध्ये ठेवून टाकायची आहे। तर या पद्धतीची करून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर ही जी काही इमेज असेल ह्या इमेज आपल्याला तीन कॉपीज तयार करायच्या आहेत। तर तुम्ही या ठिकाणी तीन कॉपीज अशा पद्धतीनं तयार करू शकता कॉपी करून। त्यानंतर पहिली इमेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणाहून बरोबर जेवढा आपल्याला पाहिजे का नाही तेवढ्याच अँगलमध्ये तुम्हाला या ठिकाणी परत तुमची जी काही इमेज असेल ती क्रॉप करायची आहे। तर मी या ठिकाणी पहिली केलेली आहे, त्याच पद्धतीनं आता आपण दुसरीसुद्धा करणार आहोत। तर तुमचा जेवढा काही ड्रेस असेल किंवा शर्ट जोपर्यंत आहे तिथपर्यंतच तुम्हाला क्रॉप करायचं आहे, किंवा तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पार्टसुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता, त्याबद्दल काही नाही। तर दोन या ठिकाणी झालेले आहेत, त्यानंतर आपण तिसरीसुद्धा इमेज याच पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून क्रॉप करणार आहोत। तर हे पहा मित्रांनो, आपल्या तिन्ही इमेज या ठिकाणी क्रॉप झालेल्या आहेत, तर एक थोडीशी आपली राहिली आहे। तर ह्या पद्धतीनं तुम्हाला तिन्ही या पद्धतीनं ह्या अँगलमध्ये अशा ठेवायच्या आहेत फोटो इथं आणि त्यानंतर प्रत्येक इमेजची साईज आपल्याला बरोबर सेट करून घ्यायचे, जेणेकरून तिन्ही बी एकसारख्या दिसल्या पाहिजेत, त्या पद्धतीनं सेट करायचे तुम्हाला। तर तुम्ही या ठिकाणी या पद्धतीनं सेट करून यूज करू शकता तुमचा जे काही इमेज आहे ते। तर ह्या पद्धतीने सेट करायचं आणि त्यानंतर प्रत्येक इमेजमधला जो काही साईज असेल ती तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल जे पोझिशनचं ऑप्शन दिलेलं आहे तर ह्याची साईज आपल्याला एक करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही या पद्धतीनं हे इमेज मूव्ह करू शकता मी जसं करतो त्या पद्धतीनं। तर डिस्टन्स किती ठेवायचा ते तुमच्या मनावर राहील, त्यामुळे तुम्हाला जेवढा डिस्टन्स लागेल तेवढा तुम्ही ठेवू शकता। तर या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत, तर तुम्ही चारही ऑप्शन यूज करून या पद्धतीनं करू शकता। तर या ठिकाणी आपली इमेज तयार झालेली आहे, त्यानंतर तुम्हाला हे थ्री डॉट दिसतात या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर डायमेन्शन जे आहेत ते डिफॉल्ट न ठेवता या ठिकाणी खालच्या ट्रायंगलवर क्लिक करून अल्ट्रा ठेवायचे आणि त्यानंतर डिझाईन सेव्ह करायचे। तर हे आपल्याला पिक्सआर्टमध्ये सुद्धा करता आलं असतं मित्रांनो, पण पिक्सआर्टमध्ये या पद्धतीची क्वालिटी आपल्याला भेटली नसती त्यामुळे आपण या ठिकाणी केलेलं आहे। तर मी तुम्हाला आता गॅलरीमध्ये जाऊन दाखवेल परत कसे दिसते ते। तर हे पहा मित्रांनो, एकदम छान प्रकारे आपले हे तयार झालेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही जी काही एम बी असेल ती एम बीची साईज पाहू शकता या ठिकाणी 4.2 MB ह्या एकाच पी एन जीची साईज झालेली आहे। तर या ठिकाणी फुल क्वालिटीमध्ये आपल्या पी एन जी आलेल्या आहेत, तर हे ज्यावेळेसला तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये यूज करता त्यावेळेसला कुठे फाटणार नाहीत काय नाहीत आणि तुमचे डिझाईनसुद्धा खूप HD एक्सपोर्ट होणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्याच अशा एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।